कोरोना की पार्श्वभूमि पर जिलाधिकारी अजय गुल्हाने ने जनता से संवाद साधा। जिलाधिकारी अजय गुल्हाने ने जारी जनता कर्फ्यू को जनता और व्यापारियों ने जो साथ दी है उस पर उनका आभार व्यक्त किया, साथ ही कोरोना की पार्श्वभूमि पर जनता से संवाद साधा। मित्रांनो नमस्कार, सर्वप्रथम मी आपले चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जनता आणि सर्व व्यापारी बंधू यांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार देखील व्यक्त करू इच्छितो की आपण आपले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वसहमतीने जो जनता कर्फ्यू सुरू केलेला आहे तो काल आणि आज हे दोन दिवस अतिशय यशस्वी राहिलेला आहे। आणि अशाच प्रकारे आपण जर जनता कर्फ्यूचं जर पालन केलं तर निश्चितपणे आपल्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाची ही जी साखळी आहे ही तोडण्यात आपल्याला यश मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये एकूण 1537 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण मिळालेले आहेत आणि याबरोबरच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 13770 झालेली आहे। यासोबतच गेल्या 24 तासात जवळपास 28 मृत्यू देखील कोविड-19 या विषाणूमुळे झालेले आहेत। कोरोना विषाणूचा सामना करण्याकरता चंद्रपूर जिल्हा प्रशासन हे सज्ज असून यातले सर्वच विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग, रुरल डेव्हलपमेंट विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीपर्यंत लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी सर्वच एकजुटीने या संकटाचा सामना करतात आहेत। चंद्रपूर जिल्हा प्रशासन हे 3T म्हणजेच ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट आणि याच्यासोबतच आता 1V म्हणजे वॅक्सिनेशन या सूत्राचा अवलंब करत आहोत। ट्रॅकिंगमध्ये जे पॉझिटिव्ह रुग्ण आपल्याला आढळून येतात त्यांचे जे काही हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहेत, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आहेत यांचा शोध घेऊन त्यांच्या टेस्ट करण्यात येतात। चंद्रपूर जिल्ह्यातील टेस्टिंग देखील आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेलं आहे। जे टेस्टिंग 400 ते 500 व्हायचं आज जवळपास 4000 घरामध्ये आपण टेस्ट करतो आहोत। आपल्या इथे एक टेस्टिंग सेंटर आहे VRDL लॅब जे की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आहे, याची आपण कॅपॅसिटी वाढवली आहे आणि अजून देखील आपण वाढवतो आहोत जेणेकरून जे आपलं टेस्टिंग आहे हे अधिक गतीने आणि अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करता येईल। सध्या जे कोरोनाने बाधित पेशंट्स आहेत यांच्याकरता आपल्याकडे जवळपास 2100 कोविड केअर सेंटरमध्ये बेड्स उपलब्ध आहेत। याशिवाय खाजगी आणि आपले शासकीय दवाखाने मिळून 1067 O2 म्हणजेच ऑक्सिजन आणि ICU आणि व्हेंटिलेटर बेड्स एवढे उपलब्ध आहेत। परंतु आपण सर्वजण बघतो आहे की कोरोना विषाणूचा प्रसार हा अत्यंत वेगाने होतो आहे आणि पेशंट्स फार मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये बाधित होतात आहे। त्यामुळेच चंद्रपूर जिल्ह्यात आपण 31 खाजगी दवाखाने देखील कोविड रुग्णालय म्हणून आपण घोषित केलेले आहेत। याशिवाय फक्त चंद्रपूर शहरावरतीच या सगळ्याचा भार पडू नये याकरता सर्वच तालुक्यांमधील जे ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय आहेत येथे देखील ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्यात येत आहे। येथे जवळपास 462 ऑक्सिजन बेड्स येत्या काही कालावधीमध्ये उभारण्यात येणार आहेत आणि या रुरल हॉस्पिटलमध्ये किंवा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मेडिकल गॅस पाईपलाईन सप्लाय म्हणजेच ज्यातनं ऑक्सिजन सप्लाय होऊ शकतो अशी पाईपलाईन देखील आम्ही उभारणार आहोत। याशिवाय यातील 5 ठिकाणांमध्ये म्हणजे चिमूर, वरोरा, ब्रह्मपुरी, राजुरा आणि मूल येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट जे की PSA प्लांट याला म्हणतात, प्रेशर स्विंग ॲडसॉप्शन प्लांट की ज्यातून हवेतून ऑक्सिजन शोषून घेण्यात येऊन त्या प्लांटद्वारे रुग्णांना पुरवण्यात येतो अशा पद्धतीचे प्लांट पण आपण करण्याचा आपला मानस आहे। बेड्सची उपलब्धता ही आपल्या सगळ्या लोकांना कळण्याकरता म्हणून चंद्रपूर ऑनलाईन हे असं एक ॲप आपण तयार केलेलं आहे आणि हे तुमच्या मोबाईलवरती तुम्ही प्लेस्टोअरमधनं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। या चंद्रपूर ऑनलाईन ॲपमध्ये
इतर गोष्टी तर आहेतच, जसे की मतदार यादीत नाव बघायचं असेल किंवा आपला सातबारा बघायचा असेल, तर अशा बाबी तर आहेतच, परंतु यासोबतच कोविडची अपडेटेड पूर्ण माहिती देखील आहे आपल्या जिल्ह्याची आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एकंदरीतच किती बेड्स उपलब्ध आहेत, किती वेकंट आहेत, किती भरलेले आहेत, याची सर्व माहिती देखील आपण तिथे ठेवलेली आहे. मित्रांनो, कोविडशी जर आपल्याला खरोखरच फाईट करायची आहे तर त्याकरता ऑक्सिजन सप्लाय हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सध्या तरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा हा व्यवस्थित होतो आहे, परंतु येणारी भविष्यात आपण जे पुन्हा ऑक्सिजनचे बेड्स आपण वाढवण्याचा जो आपला मानस आहे त्याकरता म्हणून आपण अधिकच्या ऑक्सिजनची देखील तरतूद आपण करतो आहोत. याकरताच एक महिला रुग्णालयामध्ये आपण आता 20 किलोलिटरचा लिक्विड ऑक्सिजनचा टँक कार्यान्वित केलेला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखील एक 20 किलोलिटरचा लिक्विड ऑक्सिजन टँक हा या 4-5 दिवसांमध्ये कार्यान्वित होणार आहे. आणि याचाच एक भाग म्हणून आपण, जसं मी आपल्याला मगाशी सांगितलं की इतर 5 तालुक्यांना देखील आपण PSA ऑक्सिजन जनरेशन प्लांट आपण लावणार आहोत. बरेचदा आमच्याकडे पेशंटच्या तक्रारी येतात की खाजगी रुग्णालयामध्ये अवाजवी बिल आकारलं जातं, त्याकरता देखील जिल्हा कार्यालयाने प्रत्येक खाजगी रुग्णालयामध्ये एका लेखाधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे आणि या लेखाधिकाऱ्यामार्फत बिलांची तपासणी करण्यात येऊन शासकीय दरानुसारच बिल आकारण्यात येते की नाही हे देखील बघितले जाणार आहे. आणि जर तसे आढळले नाही तर सदर रुग्णालयावरती कारवाई करून त्यांचे जे संबंधित पेशंट आहेत त्यांचे पैसे देखील वापस करण्याच्या काही केसेस आपण केलेल्या आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आता वॅक्सिनेशन सुरू आहे. जवळपास 98 वॅक्सिनेशनचे सेंटर आहेत. आजपर्यंत आपल्या जिल्ह्याला 2,04,610 वॅक्सिनेशनचे डोझेस कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन मिळून हे प्राप्त झाले आहेत. वॅक्सिन घेतल्यानंतर देखील कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि वारंवार सॅनिटायझेशननी हात धुणे या बाबी ज्या आहेत या आपल्याला करतच राहाव्या लागणार आहेत. मित्रांनो, आपल्या सगळ्यांची साथ असल्यास आणि सहभाग असल्यास जिल्हा प्रशासन निश्चितपणे कोविड-19 चा सामना करू शकेल असा मला विश्वास वाटतो.